बैठक आहे एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशानंतर ही पहिल्यांदा बैठक होते कोर कमिटीची, काय उद्देश होते याच्या पाठीमागे? ही बैठक आहे ही नियमित बैठक आहे, आपल्याला कल्पना आहे आमच्या पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या नियमित बैठकी होत असतात, संघटनात्मक चर्चा होत असते। आता नवीन जिल्ह्याची बॉडी आपल्याला करायची आहे, महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव जिल्हाच या ठिकाणी राहिलेला होता खरं म्हणजे, आता तोही पूर्ण झाला आहे, पण आमची जी समिती आहे सगळी जिल्ह्याची ती आता आम्हाला जाहीर करायची आहे। त्यानिमित्ताने सगळ्यांशी चर्चा करून विचार विनिमय करून या ही कार्यकारिणी करायची आहे, त्यासाठी सगळे लोकप्रतिनिधी कोर कमिटी पदाधिकारी यांना विचारात घेऊन ही समिती आता आम्ही जाहीर करणार आहोत, त्यासाठी आजची बैठक होती। रक्षा खडसे आज अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं नाही? रक्षा खडसे आमच्या खासदार आहेत, त्या आज दिल्लीला मिटिंग निमित्त गेल्या, कालच त्यांनी परवानगी काढली की मला अर्जंट मिटिंगला जायचं आहे आणि त्या आवश्यक होतं म्हणून त्या दिल्लीला गेल्या आहेत। परवापासून उद्या दिवस त्यांची मिटिंग आहे, परवापासून त्या सर्व आमच्या तालुकावर ज्या बैठका होणार आहेत नेहमीप्रमाणे त्या बैठकींना ते स्वतः आपापल्या या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये हजर राहतील। एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात कुठेतरी भाजपाला खिंडार पडणार असं खडसे समर्थकांचं म्हणणं आहे। बघा, भारतीय जनता पक्ष हा विचारावर चालणारा पक्ष आहे, हा काही व्यक्तिसापेक्ष प्रश्न नाही पक्ष नाही आहे, म्हणून मला वाटतं की येणं जाणं पक्षांमध्ये सुरूच असतं, त्यामुळे या पक्षावर काही परिणाम होईल किंवा याला खिंडार पडलेलं आहे असं कुठेही नाही आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर सगळे आमचे पदाधिकारी आहेत, सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, ते सगळे पक्षाशी एकनिष्ठ आहेत, त्यामुळे असं कोणी समजण्याचा अजिबात कारण नाही। मग नाशिक असेल का धुळे असेल का जळगाव असेल नंदुरबार असेल नगर आपण त्या देतो, मला नाही वाटत कोणीही आमदार खासदार किंवा मोठा पदाधिकारी पक्ष सोडून याकडे जाणार आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा आजचा इंटॅक्ट आहे, सर्व कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत, त्यांचा विश्वास या पक्षावर आहे, या विचारावर आहे, त्याच्या तत्वावर आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणीही कोणाच्या मागे जाणार नाही। देवेंद्र फडणवीसांच्या प्रकृतीच्या संदर्भात काय सांगाल? देवेंद्र फडणवीसांची प्रकृती, मी आज सकाळी मुंबईहून आलो, गेले 3 दिवस 4 दिवस मी देवेंद्रजी सोबतच होतो, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांची त्या ठिकाणी शुश्रूषा होते, त्यांच्यावर उपचार होत आहेत। आज सकाळी सी टी स्कॅन आपण केला, आता 2 तासापूर्वी सी टी स्कॅन त्यांचा, मी डॉक्टरांशी सर संपर्कात आहे, सी टी स्कॅनमध्ये आता बराच सुधार झालेला आहे, म्हणजे पहिल्या दिवशी जो सी टी घेतलेला एचआर सी टी केलेला होता त्या ठिकाणी आज सुधारणा झालेली आहे। प्लाझ्मा पण काल त्यांना दुसऱ्यांदा त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यांना रेमडेसिवीर त्या ठिकाणी चालू आहे, प्रकृतीमध्ये सुधारणा होते आणि प्रकृती त्यांची आता हल्ली आज उत्तम आहे। भाऊ, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारचे जे वकील होते रोहित गीत आज गैरहजर राहिलेले आहेत, सुनावणी त्यामुळे पुढे लांबली, तुम्ही कसं बघताय याकडे? नाही, खरं म्हणजे ज्या गांभीर्याने सरकारने या विषयाकडे बघायला पाहिजे, मला वाटतं बघायची बैठका घेतात, विचारविनिमय करतात, पण तो निर्णय अजून ते घेऊ शकत नाही, काही हा विलंब होत चालला आहे, त्यामुळे मग आपण बघितलं एमपीएससीच्या परीक्षा त्या ठिकाणी ज्या पुढे गेलेल्या आहेत ते नोकर भरत्या पुढे जात आहेत आणि समाजालाही न्याय मिळत नाही आहे। मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय, जसं आम्ही ज्या पद्धतीने आमची 5 लोकांची समिती झाली होती, दर आठवड्यात त्याची बैठक व्हायची, हे देताना आम्ही किती कसरती केल्यात आम्हाला माहीत आहे, काय काय करावं लागलं यांची आम्हाला कल्पना आहे, अतिशय नियमामध्ये बसून माननीय देवेंद्रजींनी अतिशय त्यांचा म्हणजे एकसुद्धा मुद्दा त्यांच्या त्या आरक्षणच्या म्हणजे नजरेतून सुटलेला नव्हता आणि त्यामुळे आरक्षण टिकलेलं होतं, परंतु दुर्दैवाने सरकार आमचं गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये विषय गेला, हायकोर्टापर्यंत आम्ही तो टिकवला, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यावर आपण बघितलं असेल की या ठिकाणी आता सुरुवातच अशी झाली की याला स्टे येऊन गेलेला आहे। पण मला वाटतं की सरकार या बाबतीमध्ये अतिशय गंभीर नाही आहे, सरकार जर गंभीर असतं, सरकारमध्येच दुमत आहे, त्यांच्या मंत्र्यामध्येच दुमत आहे, आमच्या वेळेला असं दुमत कुठेच नव्हतं, परंतु आज या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीचे विशेष करून शिवसेनेचे यांच्यामध्ये दुमत असल्यामुळे मला वाटतं हा सगळा खोळखोळमत आलेला आहे। नारायण राणेंनी आज उद्धव ठाकरेंवरती खूप जोरदार टीका केलेली आहे, तुम्ही कसं बघताय या सगळ्या? नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, ते त्यांचं मत या ठिकाणी म्हणत आहेत, त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका झाली त्या पद्धतीने मला वाटतं ते उत्तर देत आहेत। मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये कुठे काय करावं या बाबतीमध्ये एक वाक्यता अजूनही सरकारमध्ये नाही आहे,
तीन पक्षाचं सरकार आहे, तीन पायाचे शर्तीसारखं चाललेलं आहे, त्यामुळे मला वाटतं मिळालेलं आरक्षण अतिशय नियमामध्ये बसवून दिलेलं आरक्षण त्याचा कसा खेळ बंडोबा झालेला आहे हे आपण अजून बघतायत आणि अजूनही त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे हा विषय लांबतच चाललेला आहे। भाऊ एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यांचा फोटो आजही पक्षामध्ये आहे, आता काढून टाकू तू। थँक्यू सर, थँक्यू।